गांधीनगरमध्ये खाजगी भिशी चालवणाऱ्या सुरेखा बोरकर या महिलेनं तब्बल 40 लाख रुपयाच्या भिशीची रक्कम घेऊन पोबारा केलाय. पोटाला चिमटा लावून बचत केलेल्या कष्टकरी महिलांची फसवणूक करणाऱ्या सुरेखा बोरकर बद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. मूळची राधानगरी तालुक्यातील कोते इथली सुरेखा सुरेश बोरकर ही महिला गांधीनगरमधील कोयना कॉलनीत किराणा मालाचं दुकान चालवत होती. या दुकानाच्या निमित्तानं महिलांशी झालेल्या ओळखीतून तिनं भिशी सुरू केली. जवळपास 300 महिला या भिशीच्या सभासद असल्याची माहिती मिळतीये. या भिशीमध्ये बचत करणाऱ्या कष्टकरी महिलांच्या 5,000 पासून 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमा जमा झाल्या होत्या. पण अचानकपणे भिशी चालक सुरेखा बोरकरनं पलायन केल्यानं या महिलांची सुमारे 40 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीला आलाय. या प्रकारामुळे बोरकरकडे बचत करणाऱ्या महिलांची चांगलीच कोंडी झाली आहे. तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जमलेल्या महिलांना अश्रू अनावर झाले होते. सुरेखा बोरकर ही आरोग्य विभागातून निवृत्त झाली असल्याचं समजतंय. गांधीनगर पोलीस ठाण्यात या फसवणुकीच्या प्रकाराची नोंद झाली आहे. माझ्या भिशीत मी 3 वर्ष झाले भिशी भरत होते. या वर्षी तिनं मला भिशी 10 नोव्हेंबरच्या 10 तारखेला देतो म्हणती, त्या दिवस ती पळून गेलेली आहे. तरी आम्ही सर्व महिला तिच्यापाशी भिशी टाकत होतो आणि ह्याच वर्षी माझी भिशी टाकले. बाकीची महिलांची आम्ही कंप्लेंट केलंय. म्हणजे 2 तारखेला मी भिशी दिले, ती भिशी घेऊन 5 तारखेला ती गायब झाली अशी सगळी सांगितली. आम्ही तेव्हापासून तिची शोध घेतोय, तिचा काय पत्ता लागलेला नाही. मग सगळ्यांची ह्या महिलांची आम्ही एक होऊन आम्ही इथं आम्ही विश्वासूबाई सुरेखा बोरकर आहे ना, ह्यांच्याकडे भिशी टाकत होतो. ते राहायला इथं कमीत कमी 10-12 वर्ष होत्या. मग प्रत्येक बायकांचा त्यांनी विश्वास संपादन करून भिशी चालू केली. त्यांचं इथं दुकान आहे आणि सगळ्यांशी त्यांनी मिळून मिसळून राहायचे, त्यामुळे सगळ्यांनी भिशी चालू केली. कोणी 500 कोणी 1,000 आणि 3-4 वर्ष त्यांनी व्यवस्थित भिशी दिली. शेवटचे हे 2 वर्ष त्यांनी भिशी त्यांनी व्यवस्थित दिलेली नाही काय नाही. आणि काय काय गरीब होतकरू महिला बायका त्यांच्या सुद्धा त्यांच्याकडे भिशी आहेत आणि त्यांनी भिशी दिले नाहीत काय नाहीत. आणि त्या कुठे गेला त्याचा पत्ता नाही. आम्ही सगळीकडे शोध घेतला तर त्यांचा काही पत्ता नाही. आम्ही पोलीस डिव्हिजनला जाऊन कंप्लेंट सुद्धा करून आलेले आहे. सुरेखा सुरेश बोरकर यांच्याकडं आम्ही भिशी भरत होतो. घरगुती भिशी होती ती, वर्षातनं ती एकदा फुटायची म्हणजे दसऱ्याला द्यायच्या. त्या 10 ते 12 वर्ष इथं राहिल्या होत्या. त्याच्यानंतर त्यांनी इथं दुकान घातल्यामुळं सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त आल्यामुळं त्यांच्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवून भिशी भरली. कुणी मुलांच्या मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी ठेवले, 4 वर्ष झाले मी ठेवले होते पैसे. सगळ्यांनी असे दिवाळीला किंवा देणार म्हणून दसऱ्याच्या अगोदर दसऱ्याला द्यायच्या त्या भरले. त्यांनी आता 2 वर्ष झालं कुणाचीच भिशी दिलेली नाही. म्हणजे काही लोकांची दिली देतो देतो करत आता 1 महिना झाले त्या कुठं गायब झाल्या.